लेका तू असाच खेळत रा, अंगाला नुसता वाढलाय, काय काम नाही धंदा नाही, नुसतं बारक्या पोरातनं खेळत राहतोय. आता घरात बाई माणूस नाही, लगीन जमाव म्हटलं तर ते बी होत नाही याच. ओ हॅलो, काय एवढा दंगा करायला आलाय तुम्ही? काय सांगायचं, अंगाला नुसता वाढलाय, दिवसभर गोट्याने खेळतोय. एक तर बाई माणूस घरात नाही, लगीन करा म्हणत ते जमत नाही. जमत नाही की जमवत नाही? अहो किती प्रयत्न केले, किती मुली बघितल्या, तर काय प्रत्येक ठिकाणी अपयशच. आम्ही कशाला येऊ, या इकडे. म्हणजे असं गोट्या खेळत असते दिवसभर बारक्या पोरातले, वाईट तागाला यानच घ्या पाणी. बर कुठलं स्थळ आहे म्हणता ते? कुठलं स्थळ? अहो एक काय अशी 500 स्थळ दाखवतो. 500 स्थळ? हा पण एक स्थळ आहे तिथं तुमचं 100% काम होणार. काय सांगता? हा पण पाहुणे खऱ्याची दुनिया नाही हो जगात. एक काम करायचं, मी सांगतोय तेवढंच करायचं. असं पहिलं रुबाबात जायचं, हा आणि पोरग्याला प्रश्न विचारतील तर काय करायचं, आपण 4 पटीत उत्तर द्यायची. म्हणजे? मी नाही समजलो. म्हणजे आता मला एक सांगा, तुमची जमीन किती आहे? 1 एकर. 4 एकर सांगायची. असं? हा. घर किती? 1 घर. हा. बंगला म्हणायचा? 4 बंगला आहेत. 4 बंगला? 4 मशाई असं सांगायचं. असं म्हणताय? हा सगळं 4 पटीत सांगायचं. काय समजलं काय रे? हा समजलं समजलं. म्हणजे भाऊ किती? 4. बाबा किती? 4. रामखोर बैठला. हे असं करता आहे आमचं, तरी बी तुमचं काम होणार बघा. बरोबर आहे की नाही? सुधरेल, लग्न झाल्यावर सुधरेल. सुधरेल म्हणता? 100%. बघू बघू. बर स्थळ कुठं आहे म्हणता ते? स्थळ आहे इथं जवळ, पण ते थोडं पोटा पाण्याचं काय. हा समजलं म्हणून देतो देतो घेऊ, काय काळजी करू नये. उद्या जातो लग्न ठरवतो आणि तुम्हा दोघांना भर पेरावा करतो बघा. चालतंय की? बर नक्की ठरल ना? अहो 100% ठरणार. मग उठा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा वर पित्याचं सळसळत रक्त. चला येतो आम्ही. अरे उद्या कामगिरी फती झालीच पाहिजे, समजलं? जशी आपली आज्ञा. बाबा लगीन डिंचक डिंचक, बाबा लगीन डिंचक डिंचक, बाबा लगीन डिंचक डिंचक, बाबा लगीन डिंचक डिंचक, बाबा आय एम रेडी. अरे पॅन्ट का तुझा बाग आला का काय? हराम कोरले का? बाबा हे जाईना नवा. अरे जाईल कस, दुरी पाय एकाच पॅन्ट घालतोस. बाबा माझे लगीन, बाबा कवा जायचे? ओ बाबा काय शिलाय, चला की लवकर. अरे चप्पल शोधतोय. कसली चप्पल होती? अरे कसली काय, माझे का 10 जोड आहेत, एकच चमड्याची होती. असले होते का बघा? हराम खोरा ती माझी चप्पल आहेत. हराम खोरा चल शमाईस. गोड गोजरी लाडला जरी ताई तू होणार नवरी, फुला फुलांच्या बांधून निमाळा मंडप घाला दारी. आया की पाहुणे येणार. बाबा बाबा काय झालं? अरे आज पाहुणे येणार आहेत ना आपल्या कोमलला बघण्यासाठी,
मग काय झालं एवढा चेहरा पडून बसलाय जसा का तुम्हाला बघायला नरे? तसं नाही रे बाबा, एवढीशी असतापासून आम्ही तिला वाढवलंय. गाय आहे बघ ती माझी गाय. होय, तुम्हाला त्या गायीच पडलंय, एवढा मोठा इथं सांडविच चाललोय, माझ्याकडे काय लक्ष नाही. आवरा पाहुणे येतीलच. चप्पल कुठे चप्पल तुमच्या पायात? त्याच काय झालं? गाडीत राहिले. हा बर बर, चालेल या या आत या. बाबा पाहुणे आले. आई पाहुणे आले. नमस्कार. वाटत काय त्रास बिरास झाला हो? नाही नाही, बरं वेळ झाला, आता मुलगीला बोलून घ्या. बर, कोमलची आई मुलगीला घेऊन या. कोमल पाया पड. वा वा वा, मुलीवर चांगले संस्कार केलेत. हा ओ, आमची पोर लई गुणाची आहे. हा अशीच सुनबाई पाहिजे होती बघा आम्हाला. बाबा कर आम्ही तोंड कुठे बघितलंय? अरे गप बस, गप घुमा ना बस. सांगितलं तुझं बोलायचं, कळलं काय? बर पाहुणे, मुलीला काय प्रश्न विचारायचा ते विचारून घ्या. बर, नाव काय पोरी तुझं? अहो लाजती आहे माझी पोर. थांबा मीच नाव सांगते तिचं. कोमल नाव आहे तिचं. अगदी नावाप्रमाणेच आहे हो. बर, शिक्षण काय झालं पुरीच? चांगली दहावी पास झाली. वा 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 वा, म्हणजे शिकली सवरलेली आहे तर. बर, जेवण वगैरे बनवता येते ना? अगदी महत्वाचा पॉइंट. ओ पप्पा, किती दिवस झाले पोटात अन्न नाही. काय पोटात अन्न नाही? अहो म्हणजे चांगलं म्हणायचं आहे त्याला. अहो आमची मुलगी फक्कड जेवण बनवते, होय की नाही ग? बर, आम्हाला तर मुलगी पसंद आहे बघा. ओ बाबा, अजून तोंड कुठे बघितले का रे? बस बर मंडळी, त्या मुलग्याला काय विचारायचं विचारून घ्या. पण मुलाचं नाव काय? बाहुबली बली बली बली. अहो गंमत केली त्या. मुलगा काय करतोय? सकाळी 4 वेळा जेवतोय, दुपारी 4 वेळा जेवतोय, आणि रात्री बी 4 वेळा जेवतोय. गंमत गंमत हो गंमत. शिक्षण काय झालंय? शिक्षण 1 2 3 4 चांगलं, 10वीत 4 वेळा नापास आहे. गंमत केली वाटत. वंस चहा घेऊन या जवा. किती दिवसान असला चहा पिलोय? म्हणजे कडक म्हणायचा हो त्याला, कडक. त्रास होतोय का? 4 वेळा चालता म्हणजे सिगरेट सुद्धा वाढता सारखं ओढत नाही. 4 क्वार्टर घेऊन बसते तेव्हाच ओढतोय. म्हणजे दारू ही पिता? सारखं दारू पित नाही हो. 4 वेळा मटक्यात हरलो की नाही तरच दारू पितोय टेन्शन आल्यावर. अगं बाई, मटका बी खेळतोय म्हणे, दारू पण पितोय म्हणे. मग असल्या पोरग्याला काय म्हणून पोरगी द्यायची ग बाई आपली? नाही दिलेली बरी बाई. म्हणजे मटका ही खेळतोस? अशा मुलाला मुलगी देण्यापेक्षा घरी ढकल येतो बरं. बाबा बाबा बाबा, माझा काय थांबण? तो तिकडे दोनार, तो दादू पिणार, तो मटका करणार, मी काय घरी जेवण येत नाही. तोंड बंद कर. असल्या मुलगीशी अहो, असल्या मुलगीशी कशाला लग्न करायचं आपल्या मुलगाशी? अहो तुमचा मुलगा तरी कुठं सत्य नाही. अहो ऐका रे, काय व्यस नाही. असल्या मुलगीशी.
यायला लागलं ग रंगल तुझ्या आमचा मुलगा कुठे गेला अरे सागर आमची कोमल कुठं आहे बाबा कोमल गेली पळून आता माझा नंबर हा तिच्यामुळे माझं लगेन होय ना म्हणून म्हटलं जा पळून माझं काय चुकलं ओ नमस्कार घंटी दबावा विसरू नका